बातमी आहे रायगड जिल्ह्यामधून। रायगडमधल्या श्रीवर्धनमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्यानंतर रायगड पोलिसांनी अलर्ट जारी केलाय। एका बोटीमध्ये 2 ते 3 AK-47 रायफल सापडल्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। रायगडचे खासदार सुनील तटकरे सध्या आपल्या सोबत आहेत। तटकरे सर, काय नेमकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली या घटनेसंदर्भातली? माझ्याकडे या संदर्भातली अशी माहिती पोहोचली आहे की हरेश्वरच्या परिसरामध्ये घातक शस्त्राचा असणारी काहीतरी बोट त्या ठिकाणी सापडलेली आहे। काही लाईफ जॅकेट वगैरे असणारी सुद्धा, लाईफ जॅकेट वगैरे दिव्यागरच्या परिसरामध्ये सुद्धा समुद्र किनाऱ्याच्या आसपास सापडलेले आहेत। प्रश्न माझ्या पुढे असा पडतो की 26-11 किंवा 93 बॉम्बलोड झाल्याच्यानंतर आपण एक ATSC मला स्वतःची माझी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती की तातडीने सर्व यंत्रणेच्या मार्फत या साऱ्या गोष्टीचा सखोल तपास त्या ठिकाणी केला जाणं अत्यंत आवश्यक आहे। देशाच्या, राज्याच्या, रायगड जिल्ह्यातल्या जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत महत्वाची बाब असल्यामुळे सर्व तपास यंत्रणांचं लक्ष याच्यावरती केंद्रित करण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीची घातक शस्त्रास्त्र आपल्या किनारपट्टीवरती येऊ नयेत म्हणून खबरदारीच्या उपाययोजना यापूर्वी ज्या काही केल्या गेल्या होत्या, काही यंत्रणा पण आपण त्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत, त्यांचे लॅपसेट त्याच्यात आहेत की काय, कारण अशा पैकी बोट ताबडतोब त्या ठिकाणी येणं म्हणजे किनारपट्टीला लागणं, ती भरकटलेली अवस्थेत आले की काय, हे आता तपासांती त्या ठिकाणी स्पष्ट होऊ शकेल। या सर्वच गोष्टीचा तपास त्या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्या मार्फत शिवधन परिसरातील रायगड जिल्ह्यातील जनतेला मी विनंती करू इच्छितो की आपण विचलित होऊ नये, आपल्या मनामध्ये कुठल्याही भीती राहू नये। या सगळ्या यंत्रणा या बाबतीमध्ये सखोलपणाने चौकशी निश्चितपणाने करतील। माझी अपेक्षा की येत्या 24 तासात या बाबतीमधलं सत्य जनतेच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे। बरं, श्रीवर्धनचे पोलीस उपाधीक्षक असतील किंवा रायगडचे पोलीस अधीक्षक असतील, यांच्यापैकी कुणाशी तुमचं बोलणं या बाबतीत झालंय? माझं त्यांच्याशी, पोलीस दलाशी बोलणं झालंय। सगळेजण त्या घटनास्थळी आहेत आणि मी वारंवार संपर्क एवढ्यासाठीच करत नाही, कारण त्यांना त्यांचं लक्ष अधिक केंद्रित करणं तपासावरती अवलंबित आहे। ते योग्य पद्धतीचा तपास करतील, परंतु राज्य सरकारची स्वतःची एक यंत्रणा आहे, अँटी टेररिस्ट स्क्वाड ATS, त्या यंत्रणेने सुद्धा ही सगळी सूत्र तातडीने हातामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण हा समुद्र किनारा हा केवळ आता हरिहरेश्वरला सापडलं, देव्यागरच्या आसपास काही लाईफ जॅकेट सापडले असतील, पण ही सगळी किनारपट्टी रायगड जिल्ह्यातली उरणपासून ते बाणकोटच्या खाडीपर्यंत आहे, पाठीमागच्या बाजूला आपलं मुंबईपासून ते अगदी पालघरपर्यंत आहे आणि पलीकडे रत्नागिरी ते वेंगुर्ल्याच्या परिसरामध्ये आहे। त्याच्यामुळे या सगळ्या किनारपट्टीवरती सगळे सुरक्षिततेचे जी काही यंत्रणा असेल तिनी या बाबतीमधला सखोल तपास करणं अत्यंत आवश्यक आहे। तटकरे सर, खूप खूप धन्यवाद ABP माझाशी संवाद साधून तुम्ही ही सगळी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल। रायगडचे खासदार सुनील तटकरे माहिती देत होते की हे खरं आहे की AK-47 रायफल सापडलेल्या आहेत, मात्र संबंधित बोट कुणाची आहे, काही लोकांना ताब्यात घेतलंय का, या संदर्भातली माहिती अजूनही पोलीस दलाकडनं मिळालेली नाही। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।